इथे साधी बंदुकीचा परवानगा काढायचा असेल तर तुम्हाला ही बंदुका का पाहिजेत म्हणून त्या ठिकाणी विचारल्या जात. आम्ही इथल्या सरकारला विचारतो, नरेंद्र मोदी यांना असणारा विचारतो की तुमच्याकडे AK-47 कशी आली हे पहिल्यांदा असणारा सांगा. मित्रो, यांचा हत्यारा काढून घेण्याचं आंदोलन हे आपल्याला उभं करावं लागणार आहे हे आपल्याला विसरता कामा नये. काका, याच आंदोलन हत्यारामार्फत याच हत्यारामार्फत आज असणारा कत्तल केला जातो हे आपण लक्षात. इथं नक्षलवाद्यांच्या विरोधात कारवाई केली जात पण सनातनांच्या विरोधात कारवाई आपल्याला दिसत. या सनातनांकडे बॉम्ब कशासाठी आले? ते गरीब आहेत की कशामुळे? आणि म्हणून एका विचित्र परिस्थितीमध्ये आपण असताना आलेलो आहोत. शांतता ही आपल्याकडून राहिली पाहिजे हे आपण लक्षात घ्या. दुसऱ्या बाजूने अशांतता निर्माण करण्याची पूर्ण प्रयत्न त्या ठिकाणी केला जाणार आहे आणि अशांतता एकदा झाली की इमर्जन्सी लावून इलेक्शन पुन्हा ढकलण्याचा कारभार त्या ठिकाणी होणार आहे. इमर्जन्सी येणार नाही याची दक्षता आपल्याला त्या ठिकाणी घेणार. मित्रो, BJP वाले असं म्हणतात की आमचा असणारा पंतप्रधान फारच स्वच्छ आहे. मी असं म्हणतो तो फारच स्वच्छ आहे, त्याच्यामध्ये दुमत नाही. तो स्वतः खात नाही, तो दुसऱ्याला खायला लावतो आणि दुसऱ्याला खायला लावल्यानंतर त्याच्यातला हिस्सा मागतो. ओएसी साहेबांनी इथं सांगितलं की इथला असणारा 100 रुपये पेट्रोल झालं. 100 काय ते 110 पण होईल. पेट्रोल पंप हे फक्त असणारा IOCचे नाहीत, हिंदुस्थान पेट्रोलियमचे नाहीत, भारत पेट्रोलियमचे नाहीत, तर अजून दोघांचे आहेत. एक असणारा रिलायन्सचा पंप आहे आणि एक असणारा रुईयाचा पंप आहे. लाल आहे तो रुईयाचा आहे आणि निळा जो आहे तो रिलायन्सचा आहे. रिलायन्सला गोदावरीच्या खोऱ्यामधलं गॅस काढला नाही म्हणून 2014 3 लाख कोटीचा दंड लावलेला आहे. 3 लाख कोटीचा दंड लावला आहे तो भरू शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना असणारा आम्ही सवाल करतोय की आज तुम्हाला असणारं जे काही कच्चं तेल येत आहे ते कच्चं तेल काय भावाने येत आहे ते पहिल्यांदा असणार सांग. कच्चं तेल काय भावाने येत आहे ते असणार सांगा. हे जे 100 रुपये आपल्याला दाखवल्या जातात आहेत रिलायन्सला किती पैसा जातो हे आपण असणार बघितलं पाहिजे. रिलायन्सची तिजोरी भरण्यासाठी, रिलायन्सचा दिवाळखोरी थांबवण्यासाठी, रिलायन्सची दिवाळखोरी थांबवण्यासाठी पेट्रोलचे भाव वाढल्या जातात आहेत हे आपण लक्षात घ्या. जे कच्चं तेल ज्या भावाने भारतामध्ये मिळतं तेच भाव जगामध्ये आहेत. बाजूच्या पाकिस्तानमध्ये 35 रुपयांनी मिळतं आणि आपल्या इथं 100 रुपयांनी मिळतं. श्रीलंकेमध्ये 28 रुपयांनी मिळतं आणि आपल्या इथं 100 रुपयांनी. बांगलादेश बाजूचा देश आहे तेवढ्याच ह्याच्यामध्ये 100, त्यांना कसं परवडतं हे तर सांगा. तेही त्याच बाजारातून विकत घेतात, आपल्याच बाजारातून विकत घेतात. मी जसं म्हणालो मोदी स्वतः खात नाही, तो दुसऱ्याला खायला लावतो आणि दुसऱ्याला खाल्ल्यानंतर अर्धे मला आणून दे म्हणून त्या ठिकाणी सांगा.
आणि म्हणून कच्चं तेल भारत सरकार कितीने विकत घेत आहे याचा भाव नरेंद्र मोदी यांनी कधीच त्या ठिकाणी सांगणार नाही. या देशाला डुबवण्याचं काम का असतं त्या ठिकाणीचं? किरकोळ व्यापार आहे. जसा शेतकरी इथला आत्महत्या करतोय, 90 साली इथल्या असणाऱ्या शेतकऱ्याला आम्ही आगाह केला. खुल्या मार्केटला पाठिंबा कृपा करून देऊ नको, गॅट करार आम्हाला पाठिंबा देऊ नको. 10 वर्षानंतर आत्महत्या करावा लागेल हे असताना लक्षात घ्या. आणि आज शेतकऱ्याला आत्महत्याची पाळी आली ही असताना काय का आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ह्या शेतकरी टेकत नाही अशी असणारी परिस्थिती. आता तीच पाळी इथल्या व्यापारी वर्गावरती आली आहे. 2-3 दिवसा अगोदर सगळ्या व्यापाऱ्याने त्यांचा सगळा कारभार बंद केला. का बंद केला? तर परदेशी व्यापाऱ्याला या देशामध्ये लायसन्स दिला जाईल. परदेशी व्यापाऱ्याला लायसन्स दिला जाईल आणि त्याला लायसन झालं की एक नवं कॉम्पिटिशन सुरुवात होईल. आणि इथला व्यापारी असं म्हणतोय त्या कॉम्पिटिशनमध्ये मी टिकू शकणार नाही आणि म्हणून परदेशी व्यापाराला येऊ देऊ नका. मी इथल्या असणाऱ्या या किरकोळ व्यापाऱ्याला विचारतो, तुझं मत गेलं कोणाला? तू एवढे दिवस मत दिलं कोणाला? मोदीला दिलं की नाही? बीजेपीला दिला की नाही? फंडिंग केलं की नाही एवढं सांग. आज तुला वाचायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीच ही वाचवू शकते हे असताना लक्षात घ्या. इथल्या किरकोळ व्यापाऱ्याला माझं असणारं आव्हान, निधी देणं बीजेपीला बंद कर, मतदान देणं बंद कर, सरकार मधलं असताना बीजेपीला खाली वाचव. तुझा व्यापार हा तुझ्याच हातात राहील, नाही तर ती पाळी शेतकऱ्यांवरती जी आलेली आहे ते इथल्या व्यापारावरती आल्याशिवाय राहणार नाही हे आपण असताना लक्षात घ्या. देशभक्त म्हणून असताना बीजेपीवाले म्हणतात आहेत, RSSवाले म्हणतात आहेत, मोदी म्हणतात आहेत, देशोधडीला लावणं ही असताना देशभक्त. यावेळेस सांगितलं की शेतकऱ्याला हमी भाव आम्ही लागू करू. हमी भाव लागू झाला का? हमी भाव लागू झाला का? नाही झालं तर मग काय केलं पाहिजे? शेतकरी शांत बसला, शेतकरी संघटनेत झोपले. पावसाळ्यामध्ये असणारा दौऱ्याच्या दौरे काढले. पण हमी भाव लागू होण्याची ज्यावेळेस वेळ आली त्यावेळेस सगळ्या संघटना गप्प बसल्या. माझं इथल्या शेतकऱ्यांना आव्हान आहे, संघटना येऊ न येऊ, संघटना येऊ न येऊ, ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी आंदोलन उभं करा, त्या ठिकाणी आंदोलन उभं करा आणि या सरकारला हमी भाव देण्यासाठी मजबूर करा, तरच इथला असणारा वाचू शकतो हे लक्षात. मी आज घोषणा करत नाही पण 8 दिवसाच्या आतमध्ये शासनाने या हमी भाव संदर्भात असणारा आपली भूमिका स्पष्ट केली नाही. हमी भाव अंमल करण्यासाठी जर स्पष्ट भूमिका दिली नाही तर या महाराष्ट्रामध्ये नव्यानं आम्ही आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही हे असणारं लक्षात ठेवलं. माझं आव्हान आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आहे की आज आपण असणारा आपली ताकद दाखवू. हीच ताकद शेवटच्या दिवसापर्यंत कायम राहिली पाहिजे.
शेवटच्या दिवसापर्यंत कायम राहिली पाहिजे आणि आपली ही ताकद मतपेटीमध्ये उतरली पाहिजे. पण मतपेटीमध्ये उतरत असताना विजय मोरे यांनी जी आपल्याला असणारा प्रतिज्ञा दिली त्या प्रतिज्ञेचा विसरता कामा नये, त्या प्रतिज्ञेचा अंमलबजावणी झाली पाहिजे एवढीच अपेक्षा बाळगतो आणि आपली असणारी रजा घेतो. धन्यवाद साहेब. उपस्थित लाखोच्या जनसमुदायाला माझा सगळ्यांना आव्हान आहे की जाताना शांततेने जायचं आहे, कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही याची दक्षता सगळ्यांनी घेतली पाहिजे. आपण शांतता प्रिय आहोत हे पुन्हा एकदा दाखवून द्या ही माझी विनंती.